नाही आता विधानसभेची निवडणूक लागलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात. विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळं, शिवसेनेतून इच्छुक असल्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये मी इच्छुक उमेदवार असल्यामुळे पवारसाहेबांच्या भेटीला मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो. पवारसाहेबांना मी एक इच्छुक उमेदवार म्हणून भेटायला आलो आणि साहेबांना जनतेमध्ये भोसरीमध्ये माझ्या नावाला किती पसंती आहे किंवा मी जनतेमध्ये जाऊन कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे निवडणूक लढू शकतो हे साहेबांना कळवलं आणि साहेबांना सांगितलं तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असावा आणि जरी मला उमेदवारी नाही मिळाली तरी मी महाविकास आघाडीचंच काम करणार आहे असे साहेबांना सांगितलं. जागा मुळात राष्ट्रवादीकडे आहे असं आपण कसं म्हणू शकता? शिवसेनेने त्याच्यावर दावा सांगितलेला आहे भोसरी विधानसभेवर, राष्ट्रवादीकडे कसं काय? हा भोसरीचा आकडा आता ते म्हणतात सर्व, पण राजकीय आकडा म्हणजे हा समाजकारणाचा असतो. लोकांनी त्याला राजकीय आखाड्याला तो कुस्तीचा आखाडा केला आहे, पण खरं समाजकारणात आता आदरणीय पवार साहेब हे देशाचे नेते आहेत, त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. वस्तातच आहेत ते.